मुसळधार पावसाने नेरळ परिसराला झोडपून काढलंय. या पावसामुळे नेरळ ग्रामपंचायतीचा कारभार चव्हाट्यावर आलाय. ठिकठिकाणी बिल्डरांनी केलेले भराव, जागोजागी उभ्या राहिलेल्या इमारती आणि बुजविण्यात आलेले नैसर्गिक नाले यामुळे नेरळ पूर्व भाग तर पूर्णपणे जलमय झाला होता. येथील अनेकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरले. घरातील फर्निचर आणि जीवनावश्यक वस्तू पाण्यात भिजल्या. 2005 साली झालेल्या अतिवृष्टीपेक्षा भयानक परिस्थिती ओढावली होती. याही परिस्थितीमध्ये अनेक जण मदतीला धावून येताना दिसत होते. शिवसेनेचे नेरळ शहर प्रमुख रोहिदास मोरे यांच्या नेतृत्वाखाली तरुणांचा एक गट मदतीला धावून आला. ग्रामपंचायत सदस्य राजेश मिरकुटे यांनीही निर्माण नगरी भागाची पाहणी केली. दुसरीकडे नेरळच्या सरपंच जानवी जयवंत साळुंके आणि ग्रामपंचायतीचा आपत्कालीन विभाग देखील मदतीसाठी उतरला होता. पावसाचा जोर असा वाढत असताना जिथे ग्रामपंचायत हद्दीत नेरळ कशेळे मार्गाला लागून असलेल्या फार्म हाऊसमध्ये एक कुटुंब अडकून पडल्याची माहिती मिळताच सर्वजण तिकडे धावून गेले. अनेक तरुणांनी जीवाची बाजी लावत पुराच्या पाण्यात स्वतःला झोकून दिले आणि या कुटुंबाला वाचवले. यावेळी पोलीस देखील वेळीच घटनास्थळी आले. त्यांनी देखील आपली वर्दी बाजूला ठेवून पाण्यात उतरून या कुटुंबातील सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्यात मोलाची कामगिरी बजावली. कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, नेरळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील, नेरळचे उपसरपंच अंकुश शेळके, प्रभाकर जाधव हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. विशेष म्हणजे शिवसेनेचे शहरप्रमुख रोहिदास मोरे हे पाण्यात उतरले, त्यांना पाहून अन्य तरुणांनी यामध्ये पुढाकार घेतला. कर्जत पंचायत समितीचे उपसभापती काशीनाथ मिरकुटे, तानाजी दुर्गे, संजय सोनावणे, अविनाश चंचे, मंगल मिरकुटे अशा 9 कार्यकर्त्यांसह रतिलाल तडवी, वैभव बारगजे, केशव नागरगजे या पोलिसांचा यामध्ये समावेश होता. आम्हाला घर असल्या मुलं आम्हाला दिलीप घरत म्हणून जिथे ग्रामपंचायत सदस्य त्यांचा फोन आल्यावर सांगितलाय का असं बरेचसे जण काय अटकलेले पाण्यामध्ये तर चालू तुम्ही येण्याची प्रयत्न करा. 8-9 जण आणि पूर्ण माझे गाववाले मंडळी आहे पूर्ण माझ्या पाठीशी आणि आम्ही सर्व मिळून येऊन तसंच आमचे नेरळ ग्रामपंचायतचे रोहिदास मोरे चांगले शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते ते पण ते आमच्या अगोदर उपस्थित पुढे दाखवले आणि ते माणसांना दम दिला असा सांगितला तर शांत थांबा आम्ही सुखरूप तुम्हाला बाहेर काढतो. या पद्धतीने त्याही पुढं जाऊन शेणी त्या माणसांना धीर देऊन आणि त्यांच्या पाठी माझी टीम येऊन शेणी आम्ही त्यांना काढण्याचा प्रयत्न केलं अशी बरीशी मंडळी आमच्या पाठीशी. आम्ही एक एन्जॉयमेंट म्हणून बघायला आलेलो की पावसाची परिस्थिती काय, इथे हालचाल काय. ज्यावेळी आम्ही जवळ आलो तेव्हा आम्हाला समजलं की ती 9 लोक आतमध्ये अडकलेले. जाण्याची हिंमत तर सुरुवातीला होत नव्हती, परंतु रोहिदास मोरे आमच्या इथले एक प्रतिष्ठित व्यक्ती ते जर स्वतः पाण्यामध्ये उतरले, मग बोललं जर एखादा प्रतिष्ठित व्यक्ती आणि वयाने ते बघायला खूपच मोठे आहेत ते जर पाण्यामध्ये उतरतात मग आपण का मागे राहायचं. आम्ही तर तरुण आहोत, मग त्यांच्याबरोबर मी अविनाश आणि इतर हे काका सर्व आम्ही पोलिसांचं आम्हाला खूप सहाय्य झालं. पोलिसांच्या प्रेरणेने आम्ही उतरलो. पोलिसांनीसुद्धा स्वतः त्यांची खाकीवरती बाजूला ठेवून स्वतः पाण्यामध्ये उतरले आणि त्या 9 जणांना आम्ही आटोकाट प्रयत्न करून बाहेर काढले. आता ते सुखरूप आहेत, पोलिसांच्या गाडीमध्ये बसलेले. रात्रीपासून पाणी वाढलं तर थोडं आता जास्ती वाढत गेलं. आम्ही रात्र अडकलो तिथेच, हे पोरांनी आणून काढलं आम्हाला इथे. पाणी जास्ती घरापर्यंत एकदम झाले पाणी, घराला लागले पाणी. 4 पोरं आम्ही पोरांना काढले पहिल्या लोकांनी, मग आम्हाला काढले. अगदी लहान चिमुरड्यांपासून वयोवृद्ध नागरिक असे 9 जण पाण्यात अडकले होते. दोर आणि टायर ट्यूबच्या सहाय्याने हे मदतकार्य पूर्णत्वास गेले. जिते, वाकस, कोल्हारे, नेरळ या गावातील स्थानिक युवकांच्या सहकार्यामुळे हे बचाव कार्य पूर्ण झाले. शिलू बांदिवली येथेही नदीच्या पलीकडे असलेल्या फार्म हाऊसमध्ये 2 युवक अडकले होते. नदीच्या पाण्याचा प्रवाह प्रचंड होता, मात्र यावर मात करीत अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या ग्रुपचे गुरुनाथ साठिलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवाची बाजी लावत या 2 युवकांना पाण्यातून बाहेर काढले. एकीकडे मला काय त्याचे ही वृत्ती वाढत असताना प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात टाकून इतरांना वाचवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या तरुणांमुळे मुसळधार पावसातही माणुसकीची एकीकडे मला काय त्याचे ही वृत्ती वाढत असताना प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात टाकून इतरांना वाचवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या तरुणांमुळे मुसळधार पावसातही माणुसकीची ज्योत मात्र तेवत होती. रायगड माझासाठी अजय गायकवाड, नेरळ.
बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.